सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत। तर आज मी तुमका सुरमई फ्रायची रेसिपी दाखवतलाय, एकदम कुरकुरीत आणि चणचणीत एकदम कुरकुरीत आणि चमचमीत अशी रेसिपी असा आणि अगदी मालवणी पद्धतीनेच दाखवतलाय। माझ्या भावान मालवणवरसून एक वाटो आणलेला आहे, साधारण एवढी एवढी सुरमई होती, तर त्याचीच आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करतलाय। माका माहित आहे तुमका सुरमई ह्यो मासो खूप आवडता, तर ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा शेवटपर्यंत आणि एक लाईक करा जेणेकरून माका पण चांगला वाटेल। आणि हा व्हिडिओ असा ती थोडी मराठीतच एक्सप्लेन करतलाय। आता मालवणी रेसिपी आहे म्हणून मी इंट्रोडक्शन होतं तर मालवणीत केलं आहे, पण ही मी मराठीत एक्सप्लेन करतलाय जेणेकरून नवीन व्ह्यूवर्स असतील त्यांना भाषा माझी समजात म्हणजे इझी पडत म्हणून। आणि या रेसिपीसाठी जेवढा काही साहित्य यूज केलं आहे त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं असेल, सो तुम्ही जाऊन तिकडे बघू शकता। तर येथे मी सुरमईची कापं आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता यामध्ये आपल्याला तीन गोष्टी पहिल्या घालायच्या आहेत, त्यामध्ये पहिली मी हळद घालत आहे, त्यानंतर आला लसूणची पेस्ट घालायची आहे आणि तिसरं म्हणजे कोकम घालायचं आहे। कोकम म्हणजे कोकमाचं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि हे पूर्ण या पीसेसना लावून घ्यायचं आहे। कोकमाच्या जागेवर आपण लिंबाचा रस पण लावू शकतो। आता हे छानपैकी दोन्ही बाजूने आपल्याला लावून घ्यायचं आहे। दुसरीकडे यावर कोटिंग लावण्यासाठी म्हणून मसाला बनवून घेत आहे, त्यामध्ये मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, त्यात थोडासा गरम मसाला घालायचा आहे, त्यानंतर हळद घालायची आहे, मीठ घालायचं आहे आणि थोडीशी धने पावडर घालायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे जे मसाले यूज केलेले आहेत मी स्पायसेस, त्यांचं मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, सो बघू शकता तुम्ही जाऊन। आणि हे मसाले वापरण्याऐवजी आपण जो घरगुती मसाला असतो तो घातला तरी चालू शकतो। तर या येथे आपला मसाला आहे तो तयार आहे। तर आता हा मसाला मी सर्व कापांना दोन्ही साईडने लावून घेणार आहे। यात वेगळं पाणी ॲड करायची गरज नाही मसाल्यामध्ये, कारण या पीसेसमध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर आहे, सो वेगळं पाणी लावायची गरज नाही किंवा मसाल्यामध्ये पाणी घालायची गरज नाही। तर यानंतरची सेकंड लास्ट स्टेप म्हणजे रव्यामध्ये हे डिप करून आपल्याला फ्राय करायचं आहे। तर यासाठी मी येथे रवा घेतलेला आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे, त्यानंतर जे तांदळाचं पीठ असतं ते दोन चमचे यूज केलेलं आहे मी, आणि यामध्ये परत एकदा लाल तिखट असतं ते घालणार आहे, बट येथे मी जो घरगुती मसाला आहे तो यूज केलेला आहे। तर आता हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता या कापांना छानपैकी कोटिंग द्यायचं आहे रव्याचं आणि तांदळाच्या पिठाचं। तर आता हे आपल्याला छानपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। फिश असतात त्यांना जास्त शिजायला वेळ लागत नाही, ते लगेचच शिजतात, सो दोन्ही साईडने छानपैकी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। स्टार्टिंगला लो फ्लेमवर हे फ्राय करायचं आहे आणि एंडिंगला जेव्हा तुम्ही फ्राय कराल तेव्हा रवा कुरकुरीत होण्यासाठी थोडी गॅसची फ्लेम आहे ती वाढवायची आहे।
तर येथे आपली सुरमई आहे ती छानपैकी फ्राई झालेली आहे। सो फ्रेंड्स, आजची ही सुरमई फ्राईची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंटमधून सांगा आणि एकदा तुम्ही ट्राय करून बघा। सो भेटूच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।